राम कृष्ण हरी। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या सार्थ अभंग गाथा यामधील अभंग, त्याचा अर्थ, भावार्थ आणि आजच्या पिढीसाठी त्याचा जो मेसेज आहे तो काय अर्थ आपण काढू शकतो किंवा काय आपण त्याच्यातनं अर्थ समजू शकतो हे आपण समजून घेणार आहोत आणि हे आपण जाणून घेणार आहोत। आजच्या पिढीला भक्ती मार्ग आणि हा थोडासा समजायला अवघड जातो, पण तुकोबांच्या ह्या अभंगांमधनं आत्ताच्या पिढीसाठी सुद्धा एक जीवनासाठी आवश्यक असा अर्थही आपण समजून घेऊ शकतो। तो कसा ते आपण ह्या अभंगांमधनं बघणार आहोत। पहिला अभंग, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तिथे माझी हरी वृत्ती राहो, आणि कन लगे माईक पदार्थ, तिथे माझे आर्त नको देवा, ब्रह्मादिक पदे दुखांची शिराणी, तेथे दुश्चित्त झणी जडो देसी, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत। तुकाराम महाराज म्हणतात, देवा विठ्ठला, तुझी ही विटेवरती साजिरी गोजिरी असलेली अशी जी मूर्ती आहे ही समचरण आणि समान सगळ्यांकडे बघणारी समदृष्टी असलेली अशी ही मूर्ती आणि त्या मूर्तीच्या तुमच्या चरणाशीच आमची वृत्ती सदैव राहो। कोणतेही मन विचलित करणारे किंवा मायिक पदार्थ जे माया निर्माण करणारे आहेत असे पदार्थ आमच्या आयुष्यात आता नकोत। तेथे माझे आर्त नको देवा, कुठेही तिथे माझं मन अडकून देऊ नकोस। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे म्हणजे काय? जन्म, मृत्यू, आजारपण किंवा जी दुःख आणि त्रास आपल्याला या आयुष्यामध्ये होत आहेत ही सगळी जी काही आहेत ही दुःखाची शिराणी आहेत, ही दुःख देणारी आहेत आणि ती आता तुझ्या इथे आल्यानंतर पटकन सर्व निघून जाऊ देत, झडू देत। तुकाराम महाराज म्हणतात की माझं चित्त आता फक्त तुझ्या चरणाशी राहो आणि तुझ्या चरणातच हे अडकून मी राहिल्यामुळे तुझ्या चिंतनामध्ये माझं अशांत मन एकदम शांत होणार आहे, अस्वस्थ मन एकदम शांत होणार आहे। कारण देवा पांडुरंगा, मला कळलेलं आहे आता, आम्हाला सगळ्यांनाच कळलेलं आहे आता की हे जे आम्ही कर्म धर्म जे सगळं करतो आहोत हे सगळं नाशवंत आहे, चिरंतन असं फक्त आहे की जे तुझं हे मूर्ती मंत असं साजिर गोजिर रूप आणि तुझे चरण जे समचरण आणि समान दृष्टी असणारे अशी तुझी ही मूर्ती, इथेच आमचं मन आता जडो, आम्हाला दुसरं आता काहीही नको। भक्तिमार्गामधनं तुकोबांनी हे खूप सुंदर अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। आज गेल्या इतक्या वर्षांनंतर परत आपण जर ह्याचा अर्थ आजच्या नवीन पिढीला द्यायचा म्हटला तर नवीन पिढी ह्याच्यातनं विचार करू शकते, कारण नवीन पिढी जे समोर दिसतं आहे खूप प्रॅक्टिकल आहेत, जे समोर दिसतं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवतं। पण हेच आपण त्यांना त्याचा अर्थ जर म्हटलं तर समचरणदृष्टी विटेवरी साजिरी, तर समचरणदृष्टी म्हणजे काय आहे की आज सगळ्यांच्याकडे बघण्याची दृष्टी तुम्ही एकसारखी ठेवा, समान ठेवा। आज काय होतं आहे की आपण आपल्या इच्छेप्रमाणे जो कोणी वागतो आहे त्याच्याकडे आपली दृष्टी जी असेल किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आपण आपल्या इच्छेनुसार ठेवतो, आपल्या फायद्याचा जिथे असेल तिथे ठेवतो। पण तुकोबांच्या ह्या अभंगातून आपण असं समजू शकतो की समचरण आणि समान दृष्टी म्हणजे योग्य मार्गावरती चाला, चुकीचे मार्ग
चुकीच्या मार्गाने जाऊ नका आणि सगळ्यांच्याकडे समान दृष्टी ठेवा आणि तिथेच तुमची वृत्ती राहू देत किंवा तिथेच तुमचं मन अशा ठिकाणीच राहू देत की जिथे तुम्हाला योग्य मार्ग मिळेल. आणि जे काही मन विचलित करणाऱ्या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांच्यापासून दूर राहा. आणि ते दूर का राहायचं आहे, कारण जे आज ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, पण आजच्या ह्याच्यामध्ये काय आहे, जन्म मृत्यू वगैरे जाऊ ते तर खूप दूरची गोष्ट आहे, पण आज रोजच्या जीवनामध्ये जगताना ज्या काही अवगुणांना सामोरं जायला लागतंय, राग, लोभ, मोह, माया, ईर्ष्या, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा दुःख देणाऱ्या आहेत. त्यामुळे ह्या दुःखांपासून, ह्या त्रासापासून दूर राहणं हे जरूरी आहे. आणि का राहायचं आहे, कारण ह्या ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये काही घटना घडता आहे, काही परिस्थिती येत आहेत, ह्या काही कायमस्वरूपी राहत नाहीत, या निघून जाणार आहेत, नाशवंत आहेत. परिस्थिती बदलत जाते, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे ह्या अभंगातून आपण जर नवीन पिढीला जर एक तुकोबांच्या ह्या अभंगातून जर उपदेश द्यायचा म्हटला तर त्यांचा उपदेशही असाच आहे की तुम्ही तुमची वृत्ती जी आहे ती तुमची समान दृष्टी ठेवा, तुम्ही योग्य मार्गावरती चाला. कुठल्याही मोहाच्या अशा कोणत्याही गोष्टींमध्ये अडकू नका, कारण ह्या मोहामध्ये अडकल्यामुळे किंवा अवगुणांमध्ये अडकल्यामुळे कुठेतरी दुःखाला तुम्हाला सामोरी जायला लागते. आज टेन्शन्स आहेत किंवा ताणतणाव निर्माण होत आहे, मग ह्या सर्व तुमच्या आपोआपच निघून जातील. आणि हे जे नाशिवंत आहे हे तात्पुरत्या काही प्रसंग आहेत किंवा परिस्थिती येत आहेत, त्या मात्र हळूहळू निघून जातील. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. दुसरा अभंग. नय जरी तोज मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे, नाही तया वीण भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण, देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेशी प्रीती भाव बळे, तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसे दिस. तुकाराम महाराजांच्या या अभंगातून असं सांगतायत ते की जरी तुझ्याकडे काही रसाळ शब्द नाही आहे किंवा मधुर वचन नाही आहे, तुझं नॉलेज कमी आहे, तुझ्याकडे शब्दसंग्रह नाही आहे आणि देवाने तुला गोड स्वरही दिला नाही आहे, आवाजही दिला नाही आहे, गोड स्वर दिलेला नाही आहे, पण तरीसुद्धा देव काही ह्या सगळ्याचा भुकेलेला नाही आहे, त्यामुळे तुला येईल तसं तू रामकृष्ण बोल. आणि त्यामुळे जसं येईल तसं रामकृष्ण बोल. देवापाशी मागे आवडीची भक्ती, फक्त देवापाशी काय मागायचं आहे, अंतःकरणापासूनची प्रीती आणि भक्ती एवढी मात्र परमेश्वराकडे मागायची आहे. आणि अशी भक्ती देवापुढे माग की त्याच्याबरोबर आपण जो काही विश्वास आहे परमेश्वराच्या प्रती, जो विश्वास आहे त्या विश्वासालाच अजूनही प्रीतीची जोड पण माग. तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसेन दिस. त्यामुळे मनाला तुकाराम महाराज सांगतायत, मनाला समजावतायत आणि एक विचार देतायत की हाच जो निर्धार आहे तो अधिकाधिक दृढ कर. काय निर्धार आहे, तर जरी तुझ्याकडे शब्द नाही आहे, शब्दसंग्रह नाही आहे, गोड मधुर वचन नाही आहे किंवा तुझा आवाजही गोड मधुर नाही आहे, पण तरीसुद्धा देवाला फक्त विठ्ठलाला दुसरं काहीच नको आहे, त्याला फक्त तुझा भाव हवा आहे. त्यामुळे फक्त रामकृष्ण म्हण, तरीसुद्धा तो खूप आनंदाने तुझ्यासाठी धावून येईल. आणि त्याचबरोबर काय करायचं आहे, तर अंतःकरणापासून अशी भक्ती देवाकडे मागायची आहे, विश्वास आहे आणि विश्वासाला प्रीतीची जोड पण द्यायची आहे. त्यामुळे मनामध्ये हा असा निर्धार अधिकाधिक दृढ कर.
भक्ती मार्गातून तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर असं एक सांगितलेलं आहे, आणि तरीही स्वभावाच्यासाठी सुद्धा काही गोष्टी ह्या सांगितल्या त्याच्यामध्ये. आजच्या पिढीसाठी काय ह्याच्यातनं अर्थ आहे, तर हेच लक्षात ठेवायचं की मधुर बोलणं, गोड बोलणं, आवाज जरी सुस्वर नाही आहे, रागावरती कधी कधी कंट्रोल नाही राहत आणि मग आवाज चढतो, पण असं सगळं करण्यापेक्षा शांतपणे तुम्ही समोरच्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्याचे भाव समजून घ्या, त्याच्या भावना समजून घ्या, समोरच्या व्यक्तीच्या भावभावना समजून घ्या, आणि त्यांच्याशी बोलताना मात्र गोड बोला. कारण अंतःकरणापासून जेव्हा तुम्ही एखाद्याशी गोड बोलता आणि मनापासून बोलता, श्रद्धेने बोलता किंवा विश्वासाने बोलता, आणि विश्वासाबरोबरच प्रीतीसुद्धा, प्रेमसुद्धा असणं गरजेचं आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवरती आज आपण विश्वास टाकतो, पण तरीसुद्धा आजच्या काळामध्ये विश्वास टाकला तरीसुद्धा अविश्वास कुठेतरी मध्येच असतो, तिथे प्रेम नसतं, नुसताच अर्धवट विश्वास, आणि मग त्यामुळे कामं नीट आपली होत नाहीत, आणि मग अविश्वास अजून जास्ती वाढत जातो. म्हणून तुकाराम महाराज सांगतायत की तुम्हीसुद्धा मनाला तुमच्या हा विचार, दृढ विचार द्या. मनामध्ये हे पक्क आजच्या पिढीसाठी सुद्धा ह्या अभंगावरून असाच अर्थ निघतो. आज तुम्ही लोकांशी बोलताना मधुर बोला, गोड बोला, शब्दसंग्रह नसला तरी नुसतं हसणं किंवा नुसतं तुम्ही त्यांच्याशी दोन शब्द गोड बोलणं हे सुद्धा खूप होतं, पण ते मात्र अंतःकरणापासून हवे, विश्वासाने हवे आणि प्रेमाने हवे. हा अभंग सुद्धा असाच भक्तिमार्ग आणि आजच्या पिढीला खूप छान उपदेश देऊन जातो आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.